नमस्कार, मी अर्चना आणि आपण पाहत आहात सी न्यूज चांगल्यासाठी बिधडक बातमीपत्राची सुरुवात करूया हेडलाईन्सने. शुक्रवारी सांगली जिल्ह्यात तब्बल 43 नवे रुग्ण, मनपा क्षेत्रात 17 नवे रुग्ण, मृत्यू नाही तर 23 जण झाले कोरोनामुक्त. जिल्ह्यातील 1.5 लाख शेतकऱ्यांचा 712 कोटींची ऊस बिलाची थकबाकी, मंत्री आमदारांच्या कारखान्यांचाही समावेश, महेश खराळे यांचा आरोप. घरफोड्यांचा उच्छाद माजवणारी टोळी गजाआड, 10 गुन्हे उघड, आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता. आणि संकटाची मालिका तरीही द्राक्षाची निर्यात सुरू, अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट, कमी दर यामुळे शेतकरी मात्र अडचणीतच.